शिक्षक संघाने जेव्हा इथं मेळावा घेतला होता, त्यांचं अधिवेशन आहे त्रिवार्षिक, तर त्याच्यामध्ये रात्री असं धरलं होतं का हे बोर्डवर कोणत्याही मंत्र्यांचा फोटो लावला नाही. पण ज्यावेळेस आमचा एक माणूस इथे येऊन गेला, तो पाहून गेला, तर बोर्डवर एवढ्या मोठ्या बोर्डवर त्या तिघांचे फोटो आहेत. ते फोटो असल्यामुळे आम्हाला पुन्हा इथं यावं लागलं. त्यांनी तसं सहकार्य केलं आम्हाला पूर्णपणे, पण ते फोटो आम्हाला सुद्धा मान्य नाही. याचा विचार करा, जर फोटो मान्य नाही तर हे माणसं कसे मान्य होणार? आज फक्त फोटो फाडायचा प्रयत्न केलाय, टाइम पडलं तर ह्या राज्यकर्त्यांना सुद्धा फाडायचा प्रयत्न आम्ही करणार. मंत्र्यांनी आज दौरा रद्द केलाय, काय कसं बघतात त्याच्याकडे? आता मंत्र्यांना एकदा दहशत पडलेलीच आहे का, मराठा ज्यावेळेस पेटून उठतो तर तो गणिमी काव्यानी कोणतेही काम कधीही करू शकतो. म्हणजे केसरकर तसं तर आम्ही आज पूर्ण ठरवलं होतं, विखे पाटलांना टार्गेट करायचं होतं, विखे पाटलांना दांडी मारायची होती. का आता ते सभेत बोलले होते का यांना उभी शेतून आरक्षण देऊ नका? अरे तुम्ही ज्यावेळेस काँग्रेसचे असताना त्यावेळेस तुम्ही आरक्षणासाठी आम्हाला सांगत होते, आरक्षणासाठी तुम्ही आंदोलन करा. आणि आज तुम्ही बीजेपीत गेल्याबरोबर मी ढवळ्याच्या जरी पावला बांधला वन नाही तर गुण लगेच लागला यांना बांधांचा, लगेच सुरू झाली तिथं बंबलायला. जाणून बुजून शिर्डीची सभा त्यांनी घेतली आणि हे दाखवलं का मराठ्याच्या जखमेवर मीठ चोळलं का आम्ही लोक गोळा करू शकतो. पण मी सर्व समाज बांधवांचे, सर्व बाकीच्या 18 पकड जातीच्या सर्व समाजाचे मी आभार व्यक्त करतो का त्या ठिकाणी हे लोक गेले नाही. त्यांची संख्या जी कमीत कमी 4 ते 5 लाख संख्या होणार होती, पण तिथं 1 लाख सुद्धा त्यांना पुरी करताना आली. याच्यावरून आपण समजून घ्यायचं का सर्व समाज सुद्धा मराठ्यांच्या पाठीमागे आज उभा आहे. आरक्षणाकडे लोकप्रतिनिधींकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे, कसं बघता त्याच्याकडे? जाणीवपूर्वक नाही, हे गेमच करू राहिले. त्यांच्या डोक्यातच आहे मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही. याचं कारण असं आहे का मुलं शिकले तर स्वावलंबी होते, स्वावलंबी झाले त्यांचे झेंडे कोणी घेणार नाही. आणि यांना झेंडे घेण्यासाठी यांच्या सत्रांच्या उचलण्यासाठी मराठा समाज पाहिजे. आणि तो समाज 40 वर्षापासून या आरक्षणाकडे आज डोळे लावून पाहत आहे. ते फक्त यांना मिळू नाही द्यायचं, त्याचं कारण फक्त तेवढंच. आज जिल्ह्यात मंत्रीपद आहे तसंच लोकप्रतिनिधी येतं, तरी पण आज तुम्हाला लढा द्यावा लागतोय, काय सांगत? मग खंत मराठ्यांचीच आम्हाला जास्त, छत्रपतींना सुद्धा मराठ्यांनीच पहिल्यापासून जाणून बुजून विरोध केला. आणि आज मी आमच्या आरक्षणात होता हे मराठा कारणीभूत आहे. नगरमध्ये आता एक एक कार्यक्रम वगैरे होतच जाणार आहे, तर तुमची भूमिका काय राहणार? आम्ही हे शिक्षकांचं अधिवेशन आहे, शिक्षक लोकांचं असल्यामुळं आम्ही इथं तीव्रता काही दाखवली नाही, फक्त विनंती केली तो बोर्ड काढा. त्यांनी तो बोर्ड लगेच काढला. पण यापुढे जर समजा राजकीय नेत्यांनी जर सभा घ्यायचा प्रयत्न केला तर त्या राजकीय नेते आयोजकापासून तर येणाऱ्या सगळ्याच नेत्यापर्यंत आता इथून पुढं त्यांनी त्यांचं ठरवायचं काय होणार, अपमान करून घ्यायचा का अंडे खायचे का उद्या अजून काय खायचं हे त्यांनी ठरवायचं.